स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेच्या 6 डिसेंबरच्या भागात आई अनघाच्या घरी येते. त्या दोघींचं लग्नाविषयी बोलणं सुरू असतं. तेव्हा अनघा आईजवळ तिने अल्बम मध्ये गायलेलं गाणं अभिला आवडलेलं नाहीये असं सांगते आणि अभिच्या वागण्याविषयी नाराजी व्यक्त करते. तो मला तुला प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी लग्न मोड असंही म्हणाला असं सांगते. तो रागात काहीही बोलतो पण मी त्याला समजावेन, तुझ्या बाबत तो खूप पजेसिव आहे, तुझ्यावर खूप प्रेम आहे असं ती आईला सांगते. तेव्हा आई लहानपणापासूनच मुलांना आईची जबाबदारी तुझी असं शिकवलं जातं, त्याचा अभिने वेगळाच अर्थ काढलाय असं म्हणते. पहिली त्याच्या वडिलांनी माझ्यावर हुकूमत गाजवली, आता तो गाजवतोय असं म्हणते. त्यानंतर ती अनघाचा निरोप घेऊन जायला निघते तेव्हा तिथे अभि येतो. आई त्याला उद्या आपल्याला अनघासाठी मंगळसूत्र घ्यायला जायचंय असं सांगते आणि तिथून निघून जाते. अनघा आईची धावपळ होत असेल याची चिंता व्यक्त करते. तेव्हा अभि तिला तिच्या मुलाचं लग्न आहे, थोडी धावपळ होणारच असं म्हणतो. अनघाला त्याचं हे बोलणं आवडत नाही पण ती त्यावर काहीच बोलत नाही. इकडे आशुतोष यशची गाडी बघून खुश होतो आणि त्याची कॉलेजमधील स्कूटरची आठवण सांगतो. त्यानंतर तो यशला त्याची स्कूटी तो चालवायला देईल का असं विचारतो. यश होकार देतो आणि ते दोघेही बाईकने यशच्या घरी जाऊ लागतात. इकडे केदार आणि विशाखा घरी येतात आणि त्यांच्यात अभिच्या लग्नाविषयी गप्पा सुरू असतात. तेव्हाच तिथे संजना येते आणि मुद्दाम तुम्ही इथे राहायला आलात का किंवा भावाचं सांत्वन करायला आलात का असं विचारते. तेव्हा विशाखा आम्ही असं काहीही करणार नाही आहोत असं सांगते. तेव्हा संजना मुद्दाम तू तुझ्या भावाला इथून घेऊन जा असं म्हणते. तेव्हा केदार तिला शांत राहायला सांगतो आणि यापुढे आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष करू पण तू मध्ये मध्ये बोलू नकोस असं म्हणतो. तेव्हा संजना रागाने निघून जाते. इकडे यश आणि आशुतोष स्कूटीवरून जात असताना यश रस्त्याने चालणाऱ्या त्याच्या आईला हाक मारतो, त्यामुळे आशुतोषचं दुर्लक्ष होतं आणि तो स्कूटीवरून खाली पडतो. आई त्याची मदत करते. त्यानंतर आशुतोष अरुंधतीचा निरोप घेऊन निघतो. यश आशुतोषचं कौतुक करतो. अरुंधती घरी आल्यावर केदार आणि विशाखा तिचं कौतुक करतात. ती लवकरच अल्बम मध्ये गाणार आहे म्हणून तिचं अभिनंदन करतात आणि अभिच्या लग्नाची तयारी सुरू करायची असं म्हणतात. तेव्हा अविनाश बाहेर येतो आणि केदारला मिठी मारून त्याचे आभार मानतो. त्यानंतर तो केदारला त्याच्या कर्जासाठी त्याने घेतलेली रक्कम परत करतो. या मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्ध केदारला अरुंधतीवरून टोमणे मारतो. अभि आणि अनघाचं लग्न निर्विघ्न पार पडेल का? अरुंधतीच्या आयुष्यात आता कोणतं नवीन वळण येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर.